प्रश्नपत्रिकेतील प्रश्न महत्वाची उदाहरणे प्रश्न पहिला आपल्याला सूत्राचा उपयोग करून सोडवायचं यूज द फॉर्म्युला टू सॉल्व द फॉलोइंग क्वाट्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण नावाचं आपला प्रकरण पहिलं उदाहरण घेऊया बघा स्क्रीनवर सर्वांना दिसते सध्या या सर्व नोचा नक्की रिप्लाय करा पहिला क्वेश्चन आहे थ्री क्यू स्क्वेअर तीन क्यूचा वर्ग बरोबर टू क्यू प्लस एट ओके हा आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय यूजिंग द फॉर्म्युला मेथड सूत्राचा उपयोग करून सोडवायचा तीन मार्काचं उदाहरण बोर्ड एक्झाममध्ये येण्यासारखं उकल अर्थात सेमीवाल्यांनी सोल्युशन असा एक शब्द मांडायचा आहे पुढची स्टेप काय असणार एक्झाम्पल जे आहे तर तेच जसंच्या तसं मांडून घ्याल तीन क्यू वर्ग बरोबर दोन क्यू प्लस एट हे आहे दिलेलं एक्झाम्पल की जे आपल्याला प्रश्नपत्रिकेमधून उत्तरपत्रिकेमध्ये आयज इट इज मांडायचं आहे पुढची स्टेप याला आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या रूपामध्ये मांडायचंय जसं की झिरो जो आहे तर तो, तो सगळ्या शेवटी बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला असला पाहिजे बरोबर चिन्हाच्या तर आपल्याला ह्या ज्या दोन टर्म्स आहेत तर ह्या या साईडला ओढायच्या आहे बरोबर चिन्हाच्या या बाजूला घ्यायचं आहे म्हणूनच चिन्ह द्यायचं सुरुवातीला तीन क्यूचा वर्ग जसा ह्याच्यात असा कारण पहिलं पद आपल्याला वर्गाचं पाहिजे त्यामुळे त्यात काही बदल होणार नाही आहे दोन क्यू जर या साईडला घेतला तर दोन क्यूचं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे ज्यावेळेस आपण चिन्ह ब साईड बदलतो त्यावेळेस चिन्ह बदलत असतं तर त्यामुळे तो झाला वजा दोन क्यू आठच्या सोबत तसंच काहीतरी होणार आहे अधिकचं चिन्ह होणार आहे वजा आठ आणि बरोबर श समोर येणार शून्य तर हे मांडले मी या रूपामध्ये वर्ग समीकरणाचं सामान्य रूप अर्थात स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ कॉट्रॅटिक इक्वेशन आता याची तुलना मला यासोबत करायची तर त्यामुळे एक वाक्य मांडतोय मी की कम्पेअर विथ धिस फॉर्म कम्पेअर कम्पेअर विथ आपल्याला कम्पेअर करायचं आहे कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो मराठी मीडियमवाल्यांनी मांडायचं आहे तुलना करून कशा सोबत ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी सोबत तुलना करून जर आपण तुलना केली तर या ठिकाणी मला किंमत मिळते ची ए म्हणजे काय तर या क्यू वर्गाच्या सोबतचा जो कोईपिशन्ट आहे म्हणजे जो नंबर आहे तर त्याला आपण सहगुणक म्हणत असतो तर ती आहे ची किंमत कारण एक्स स्क्वेअरच्या सोबत ए आहे तर ची किंमत तीन झाली कॉमा दिला जो बी आहे तर तो बी म्हणजे एक्सचा कोइफिशंट म्हणजे हा बीवाला एक्सचा सोबतचा हे आहेत वजा दोन नंतर जो सी आहे तर तो सी होणारे वजा आठ म्हणजे स्थिरपद असतं ओके इथपर्यंत आहे आता सूत्राचा उपयोग करायचा कारण आपलं उदाहरण आहे सूत्राचा उपयोग करून सोडवा सूत्राचा उपयोग करतोय आपण तर त्यासाठी बाय युझिंग फॉर्म्युला म्हणजे सूत्राचा उपयोग करून बाय युझिंग फॉर्म्युला सूत्र वापरायचंय आपल्याला तर त्यामुळे सूत्राचा उपयोग करून असं एक वाक्य आहे मराठी मिडियम वाल्यांनी सेमीवाल्यांनी हे असं आहे सूत्र मांडूया आपल्याला क्यूचं किंमत काढायची त्यामुळं क्यू येतोय आपण अंशामध्ये असतं वजा बी अधिक वजा वर्गमूळामध्ये आपण घेत असतो बी वर्ग वजा चार ए सी आणि छेदामध्ये आपण घेत असतो दोन ए तर हे आहे सूत्र हा आहे फॉर्म्युला टू फाइंड द रूट्स ऑफ कॉट्रॅटिक इक्वेशन क्यूची किंमत आपण सध्या काढतोय देअर फोरची साईन लावायची क्यू इज इक्वल टू किमती टाकायच्या बीच्या सोबत वजा चिन्ह सूत्रामधलं इथे देऊन टाकायचं बीची किंमत वजा दोन आहे तर ती कमसामध्ये येणार आहे कारण दोन वजा चिन्ह सोबत सोबत आलेत नंतर अधिक वजाचं चिन्ह वर्गमूळामध्ये परत बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे परत वजा दोनचा वर्ग होणार आहे नंतर चिन्ह वजा की जे सूत्रामधलं आहे नंतर चार नंतर ए ची किंमत आणि ची किंमत ब्रॅकेटमध्ये टाकायची आपल्याला कारण वरती ए सी दोन्ही आपल्याला दिलेले आहेतच आता ए सी जो आहे तर ए आहे तीन आणि सी ए वजा आठ तीन आणि वजा आठ छेदामध्ये दोन आणि सोबत ए घ्यायचा ए म्हणजे काय तर तीन ओके इथपर्यंत समजलं का नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा पुढची स्टेप या साईडला घेतोय म्हणूनचं चिन्ह क्यू बरोबर आता अंशामध्ये काय होणार आहे बघा वजा वजा कंस लिहायचं नाही दोन्ही चिन्ह वजा असल्यामुळं ते झाले फक्त दोन ओके अधिक वजा वर्ग मुळामध्ये काय मिळालं बघा या दो वजा दोनचा वर्ग आणि दोनचा वर्ग सारखाच होत असतो तर तो झाला चार नंतर हे चिन्ह वजा हे चिन्ह वजा हे झालंय अधिक हा गुणाकार करूया चार त्रिक बारा आणि बारीआठी शहाण्णव या ठिकाणी येत आहेत शहाण्णव आणि छेदामध्ये तीन दोन्ही सहा होत आहेत पुढची स्टेप म्हणूनच चिन्ह देतोय क्यू बरोबर आता हे दोन जशेच्या तसे अधिक वजा दोन इंची जर बेरीज केली आपण वर्गमुळामध्ये शंभर होत आहेत आणि छेदामध्ये सहा शंभर आले तर वर्गमुळामध्ये मित्रांनो शंभर ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असते तुम्हाला सुद्धा माहिती आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर कितीचा वर्ग आहे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका क्यू बरोबर आपण या ठिकाणी मांडूया दोन अधिक वजा दहा आणि छेदामध्ये सहा ओके आता दोन वेळेसमध्ये एकदा अधिकचं चिन्ह आहे एकदा वजाचं चिन्ह आहे तर त्याला फक्त आपल्याला स्प्लिट करायचं दोन पार्टमध्ये म्हणजे दोन रूट बनतील क्यू बरोबर आपण घेऊया दोन अधिक दहा म्हणजे हे अधिकचं चिन्ह यूज केलं मी वरचं आणि छेदामध्ये किती सहा ऑर म्हणजे किंवा क्यू बरोबर आपण घेऊया हे दोन वजा दहा छेदामध्ये सहा आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर सहज आपल्याला उत्तर मिळू शकतं दोन आणि दहा यांची बिरीज होते बारा आणि या ठिकाणी आपल्याला असं मिळू शकतं की क्यू बरोबर बारा छेदामध्ये सहा कारण या ठिकाणी सहा आहे सहाला बारा बाराला सहा न भाग द्यायचा आहे तुम्हाला किती उत्तर येतं ते रिप्लाय करा कमेंट बॉक्समध्ये क्यू बरोबर किती यायला पाहिजे हे टाका आता ऑरमध्ये क्युआमध्ये आपल्याला या दोघांची वजाबाकी होणार आहे दोन आणि दहाची वजाबाकी तर ती वजाबाकी किती येणार तर वजाबाकी येणार मित्रांनो क्यू बरोबर वजा आठ छेद सहा याला संक्षिप्त रूप द्या संशिस्त दोन ना दोन ठिकाणी भाग जातोय तर त्यामुळे वजामध्ये हे उत्तर येणार आहे आणि काय तुमचा रिप्लाय आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका बघूया किती जण रिप्लाय करतात तर आता घेऊया आपण पुढचा प्रश्न चुकलं तरी कसं आहे ॲडिटचा कमाल आहे त्याचं चा उदाहरण चार एक्स वर्ग अधिक सात अधिक दोन बरोबर शून्य आता सोल्युशन म्हणजेच उकल उकलमध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं जास्त प्रश्नपत्रिकेमधलं तर ते जशाच्या तसं मांडायचं चार एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक दोन बरोबर शून्य तुलना करायची म्हणजे कम्पेअर करायचं कम्पेअर करणे रूपाशी म्हणजेच काय स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉट्रॅटिक इक्वेशन मग आता कम्पेअर विथ कम्पेअर करतोय आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण अगोदर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं होतं कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ची व्हॅल्यू मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लिहू नंतर बी सुद्धा सांगा आणि सुद्धा सांगा ओके बघा चार सात आणि दोन अशा तुमच्या व्हॅल्यूज होत्या का हे मला नक्की सांगा पुढची स्टेप काय तर आपल्याला यूज करायचं आहे फॉर्म्युला बाय युझिंग फॉर्म्युला म्हणजेच सूत्राचा उपयोग करून बाय युझिंग फॉर्म्युला सूत्राचा उपयोग करून मराठी मिडियमवाल्यांनी मांडायचं आहे सूत्र वापरतोय आपण अगोदर क्यू होतं म्हणून क्यू घेतलं यावेळेस एक्स घेतोय मी कारण एक्स हे व्हेरिएबल या ठिकाणी चल व्हेरिएबल म्हणजे काय तर चल आता हे वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये घेतोय आपण बी वर्ग वजा चार ए सी आणि छेदामध्ये टाकूया दोन ए ओके तर हे आहे सूत्र वर्ग समीकरण सोडवण्याचं पुढची स्टेप एक्स बरोबर एक्स बरोबर आपण घेऊया वजा बीची किंमत जी येते ती सात आहे यावेळेस ब्रॅकेट करायचं काम नाही मागच्या उदाहरणामध्ये आपण ब्रॅकेट केलं याचं रिझन की दोन वजा चिन्ह आले होते अधिक वजा बी वर्ग म्हणजेच काय तर सातचा सा वर्ग वजा चार एची किंमत ची किंमत एची किंमत किती तर चार बी ची किंमत किती सी ची किंमत किती तर दोन आणि छेदामध्ये परत दोन गुणाकारामध्ये चार कारण ए ची किंमत चार आहे पुढची स्टेप एक्स बरोबर आपल्याला करायची आहेत वजा सात अधिक वजा या सातचा वर्ग किती करू तर एकोणपन्नास कारण साती साती एकोणपन्नास होत आहेत नंतर वजाचं चिन्ह आता या दोघांचा गुणाकार चार चोख सोळा आणि सोळा आणि दोन यांचा गुणाकार बत्तीस होतोय त्या 32 32 तर त्यामुळं बत्तीस आणि छेदामध्ये किती आठ या दोघांची वजाबाकी करूया सोळामधून जर बत्तीस वजा केले तर उरतील सतरा तर त्यामुळं एक्सबरोबर मला मिळत आहेत वजा सात अधिक वजा वर्गमुळामध्ये सतरा छेदामध्ये आठ आता सतरा जसा अगोदरच्या उदाहरणामध्ये शंभर आले होते परफेक्ट स्क्वेअर नंबर होता यामध्ये सतरा पूर्ण वर्ग संख्या नाही आहे कोणत्याच संख्येचा वर्ग नाही तर त्यामुळं एक्स बरोबर आपण लिहूया वजा सात अधिक वर्गमुळामध्ये सतरा छेद आठ डायरेक्ट लिहून टाकलं कोणतंही या ठिकाणी भाग वगैरे द्यायचं काम नाहीये आणि त्यानंतर आता हे अधिकचं चिन्ह वापरलं आता वजाचं चिन्ह वापरू और एक्स बरोबर आपण घेऊया वजा सात वजा वर्गमुळामध्ये सतरा छेद आठ तर ह्या दोन उखल म्हणजे वर्ग समीकरण जे सोल्युशन आहे या, तर ते ह्या दोन सोल्युशन्स आपल्याला मिळाल्या आपण करतोय इयत्ता दहावीची परिपूर्ण तयारी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता घेऊया उदाहरण क्रमांक तीन तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याकडे आहे सुरुवातीला एक्स स्क्वेअर तीन नंबरच्या उदाहरणामध्ये एक्स स्क्वेअर नंतर वजा चार एक्स वजा पाच बरोबर शून्य सुरुवातीला तर हे दिलेलं उदाहरण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का तर याचा मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा दिलेलं उदाहरण हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नक्कीच तुम्हा तुम्ही यसावर नऊचा रिप्लाय त्या ठिकाणी केलेला असेल होप आणि आपण पुढचं घेऊया बघा कम्पेअर करायचं आहे सोल्युशन मांडायचं आहे अगोदर दिलेलं उदाहरण मांडायचं आहे एक्स व स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो कम्पेअर करायचं म्हणजेच तुलना करायची कम्पेअर विथ तुलना करूया कशासोबत तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यसोबत तुलना करूया एची किंमत तर एची किंमत म्हणजे एक्स वर्ग एक्स वर्गाच्या सोबत काहीच नाही त्यामुळे वन टाकायचा नंतर बीची किंमत बीची किंमत वजा चार घेऊया कारण एक्सचा सहगुणक वजा चार आहे नंतर सी सीची किंमत म्हणजे वजा पाच आहे ओके त्या झाल्या ए बी सीच्या किमती आता सूत्र मांडूया बाय युझिंग फॉर्म्युला म्हणजे सूत्राचा उपयोग करून बाय यूजिंग फॉर्म्युला फॉर्म्युला मांडूया वर्ग समीकरण सॉल्व करण्याचा क्वाड्रेटिक इक्वेशन आपण घेतो आहे सध्या एक्स इज इक्वल टू अंशामध्ये असतं वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये घेत असतो आपण बी वर्ग वजा चार ए सी आणि छेदामध्ये टाकत असतो दोन ओके आता यात जर आपण किमती टाकल्या तर बीची किंमत आपल्याकडे आहे बोर्डवर किती आहे वजा चार मग आता हे एक्सबरोबर बीची अगोदरचं चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा चिन्ह देऊन टाकूया आता बीची किंमत वजा चार आहे तर त्यामुळे ती कंसात जाणार म्हणजे जा अगोदरच्या उदाहरणामध्ये एकच वजा चिन्ह होतं त्यामुळं कंस करायचं काम पडलं नाही आपल्याला अधिक वजा वर्गमुळामध्ये काय काय करता येईल बघा बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे वजा चारचा वर्ग वजा चार आता हा ए आणि सी सेपरेट सेपरेट मांडूया कंसामध्ये नंतर दोन आणि याच्या सोबत एची किंमत किती एक या ठिकाणी एची किंमत एक आणि सीची किंमत वजा पाच याला सॉल्व करूया एक्स बरोबर बघा दिसतंय का एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये यासावर नसा रिप्लाय करा आता हे वजा चिन्ह हे वजा चिन्ह हे चार झालेत अधिक वजा याला सॉल्व करायचं आहे आपल्याला आता हे सॉल्व करत असताना वजा चारचा वर्ग वर्ग आणि चारचा वर्ग सेम होत असतो सोळा येणार तो नंतर आता हे चिन्ह वजा हे चिन्ह वजा हे अधिक आहे चार एक चार चार पंचवीस होत आहेत आणि छेदामध्ये बे एक बे होत आहेत या दोघांची बेरीज करा ॲड सिक्स्टी नाईन ट्वेंटी किती होत आहेत तर थर्टी सिक्स होत आहेत तर त्यामुळं एक्स इज इक्वल टू आपल्याला आहे फोर प्लस रूटमध्ये थर्टी सिक्स अपॉनमध्ये किती तर टू मिळत आहेत ओके थर्टी सिक्स आला आहे छत्तीस वर्गमुळमध्ये आलेत परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणत्या संख्येचा वर्ग आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय करा म्हणजे तुमचीसुद्धा प्रॅक्टिस होईल फोर प्लस मी सिक्स मांडतोय प्लस मायनस ओके प्लस मायनस काय मानतोय मी सिक्स मांडतोय अपॉनमध्ये किती टू हे सिक्स कसे आलेत तर हे मला नक्की सांगा सिक्स का घेतलेत मी नंतर हे एक्स इज इक्वल टू फोर प्लस सिक्स अपॉन टू आर एक्स इज इक्वल टू मी घेतोय फोर मायनस सिक्स अपॉन टू याचा रिप्लाय करा कमेंट बॉक्समध्ये की तुमचं फायनल अँसर काय आलं आणि याचा सुद्धा रिप्लाय करा की फायनल अॅन्सर नेमकं काय येत का आहे ओके आता जो शेवटचा क्वेश्चन आहे तर तो घेऊया आपण शेवटच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो यामध्ये एची व्हॅल्यू मला सांगा ब्रॅकेटमध्ये आपण जर समजा हे असं केलं आपण की एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म एची व्हॅल्यू सांगा या एक्झाम्पलमध्ये फोर नंबरमध्ये ओके एची व्हॅल्यू सांगा मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर बीचीसुद्धा सांगा आणि सीचीसुद्धा सांगा आणि नंतर मग आपण याला कंप्लीट करूया अगोदर तुम्ही ए बी सीच्या व्हॅल्यू सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि डायरेक्ट मग आपण फॉर्म्युला यूज करून याला सॉल्व करू शकतो फक्त ए बी सीच्या व्हॅल्यूज ज्या तुम्ही सांगितल्या आणि ज्या मी सांगतो आहे तर त्या सेम आहेत का तर ते मला पाहू द्या एकदा बघा एची जी व्हॅल्यू आहे ह्या एक्झाम्पलसाठी तर ती असायला पाहिजे वन कारण एच एची व्हॅल्यू वनच दिसते आपल्याला आहे ना नंतर बीची जी व्हॅल्यू आहे तर ती असायला पाहिजे मायनस सेवन सी आणि सीची व्हॅल्यू असायला पाहिजे मायनस थ्री तर हेच कमेंट बॉक्समध्ये टाकलं का एकदा नक्की मला सांगा पुढची स्टेप बाय युझिंग फॉर्म्युला फॉर्म्युल्यामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर एक्स इज इक्वल टू बघा मायनस आणि बीची व्हॅल्यू किती मायनस सेवन प्लस मायनस आता रूटमध्ये रूटमध्ये बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे मायनस सेवनचा स्क्वेअर होणार आहे मायनस फोर आता एची सीची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये टाकायची मला तर काय काय मांडू ते सांगा एकदा ए आणि सी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे तर वन असणार आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस थ्री आणि अपॉनमध्ये वन असणार आहे ओके आता याला सॉल्व्ह करायचं तर आता हा तर सेवन होणार आहे जर आपण समजा याला जर सॉल्व्ह केलं या ब्रॅकेटमधला नंबर बाहेरचा नंबर मायनस जाईन आहे तर त्यामुळे हे झालं सेवन प्लस मायनस आता रूट सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला जसं की मायनस सेवनचा स्क्वेअर किती येईल लिहू मायनस सेवनचा स्क्वेअर तर तो, तो मांडायचा आहे आपल्याला फोर्टी नाईन एकोणपन्नास नंतर हे चिन्ह वजा हे चिन्ह वजा हे झालं अधिक ओके चार एक चार आणि चार तिखं बारा छेदामध्ये दोन ओके इथपर्यंत समजले का नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आता पुढची स्टेप एक्स बरोबर सात तर जसेच्या तसे येणार प्लस मायनासची सुद्धा येणार कारण रूट निघतात आपले दोन इक्वेशनचे आता एकोणपन्नास आणि हे बारा हे किती व्हायला पाहिजे ते याचा रिप्लाय करा जर आपण सहज जर करून बघितलं तर एकोणपन्नास आणि एक पन्नास होत आहेत आणि पन्नास आणि हे अकरावरचे म्हणजे किती होत आहेत एकसष्ट आणि छेदामध्ये किती येत आहेत एत बघा दोन आता हे जर आपण सॉल्व्ह करायचा ट्राय केला तर एकसष्ट ही पूर्णवर्ग संख्या आहे का हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकसष्ट पूर्णवर्ग संख्या आपण घेत असतो का पूर्णवर्ग संख्या कोणत्या असतात तर एक असतो चार आहे ना नऊ नंतर सोळा पंचवीस छत्तीस तर एकसष्ट ही पूर्णवर्ग संख्या आहे का तर निश्चितच नाही आहे मग आता याला नेमकं कसं सॉल्व्ह करायचं तर हे पुढचा स्टेप जे आहे तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू टाकू शकता का त्याला लिहू शकता का नक्की एकदा लिहा ट्राय करा जेणेकरून तुझी प्रॅक्टिस होईल आणि जर समजा आतापर्यंत तुम्ही लाईक करायला विसरले असाल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सध्या आपण येतात दहावी गणितची परिपूर्ण तयारी करतो आहे प्रश्न घेतो आहे तर त्यामुळं येणारे पुढचे व्हिडिओज जे आहेत तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोचतील ओके